अजित दादा पण सिंघम आहेत ना, इथे एक फुल दोन अडीच सिंघम आहेत ना, एक फुल दोन हाफ सिंघम आहेत. मग अजित पवारांनी त्यांच्या एका सहकाऱ्याची हत्या झाली, त्याच्यावर फक्त निषेध व्यक्त करण्याशिवाय काय केलं? फक्त निषेध ना, फक्त निषेध व्यक्त करणं हे गांडोगिरीचं लक्षण आहे राजकारणामध्ये. फक्त निषेध काय केलं तुम्ही? तुम्ही खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याची हत्या झाली आणि या राज्याची कायदा सुव्यवस्था ही कोलमडून पडली आहे. आणि त्याच मंत्रिमंडळात तुम्ही बसताय, त्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. काय करताय का तुम्ही लोक? सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटते. कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील मुंबई पुण्यात, याचा भरोसा नाही. आणि ह्या सगळ्या गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करतायत. एकनाथ शिंदेने तर गुंडांच्या टोळ्यात पोचलेल्या आहेत, पोलीस खात्यात आणि बाहेर.